मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आर्यन दीपा आणि दीपिकाला घेऊन घाडगे वकिलांच्या घरी येतो मात्र घाडगे वकील त्या ठिकाणी नसतात त्यामुळे दीपा आणि दीपिका काळजीत पडतात घाडगे वकील नेमके कुठे गेले असतील असा प्रश्न त्या दोघींनाही पडतो दीपा म्हणते की कदाचित त्या घाडगे वकिलांना समजलं असणार की आपण इथे येणार आहोत त्यामुळे ते इथून निघून गेले त्यावर दीपिका म्हणते पण आई घाडगे वकिलांची अवस्था खूप नाजूक आहे ते जास्त दूरवर जाऊ शकणार नाहीत तर दुसरीकडे सनीबाई आणि त्याच्यासोबतचे गुंड घाडगे वकिलांना एका गोडाऊनमध्ये घेऊन येतात घाडगे वकील तेथून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात मात्र त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग त्यानंतर श्वेता तिथे येते आणि तिला बघून घाडगे वकिलांना मोठा धक्का बसतो ते श्वेताला विचारतात की तू मला इथे का घेऊन आली आहे त्यावर श्वेता हसतच म्हणते की घाडगे वकील मी तुम्हाला इतकं मोठं गिफ्ट दिलं मात्र त्या बदल्यात तुम्ही तर मला काहीच दिलं नाही आणि ती घाडगे वकिलांना त्या पेन विचारते मात्र घाडगे वकील तिला सांग सांगतात की असा कोणताही पेन ड्राईव्ह माझ्याकडे नाही मात्र श्वेता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यानंतर ती सनीबाईसोबत तेथून निघून जाते तर दुसरीकडे आर्यन दीप आणि दीपिकाला म्हणतो की मी बाहेर जाऊन बघतो घाडगे वकिलांबद्दल काही माहिती मिळते की नाही आणि त्यानंतर तो पटकन त्यांच्या घरातून बाहेर येतो आणि श्वेताला कॉल करतो तो श्वेताला घाडगे वकिलांबद्दल विचारतो त्यावर श्वेता विचार त्याचे आभार मानत म्हणते की आर्यन तू मला वेळेत माहिती दिली त्यामुळे मी त्या घाडगे वकिलांना गायब करू शकले आणि आता ते एका गोडाऊनमध्ये आहेत मात्र त्याचवेळी दीपा आणि दीपिका तिथे येतात त्यामुळे आर्यन पटकन कॉल कट करत करतो तर दीपा नाराज होत दीपिकाला म्हणत असते की आता आपली शेवटची आशा देखील संपली त्यामुळे आर्यन त्यांना नेमकं काय झालं आहे ते विचारतो त्यावर दीपा त्याला सांगते की या घाडगे वकिलांमुळे माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये खूप गैरसमज निर्माण झालेत त्यांनी आणि त्या आयशा देशमुखने आमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम क्रिएट केले आणि त्यानंतर ते गायबद्ध झाले आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मला ते घाडगे वकील दिसले होते मला त्यांना भेटणं खूप गरजेचं होतं आणि हे सर्व काही ऐकून आर्यनला मोठा धक्का बसतो तो, तो विचारतो ही आयशा कोण आहे आणि त्यावर दीपिका सांगते की आयशा देशमुख तिने आईला आणि डॅडाला त्रास देण्यासाठी खूप इलिगल गोष्टी केल्या इतकंच नाही तर तिने आईवर गोळी देखील चालवली होती आणि त्यासाठी ती जेलमध्ये सुद्धा होती आणि ही सर्व माहिती ऐकून तर आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर दीपा आणि दीपिका घरी जाण्यासाठी निघतात तर आर्यन मनाशी म्हणत असतो की या दोघींना माहितीसुद्धा नाही की मी आयशाचा भाचा आहे म्हणजे या दोघी जे काही बोलत होत्या ते जेन्युअन होतं मला आत्तापर्यंत आजीने आयशा मावशीबद्दल जे काही सांगितलं आहे आणि ज्या गोष्टी मला आज समजल्या आहेत त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे म्हणजे नक्कीच इतकी वर्ष आजी आज माझ्यासोबत खोटं बोलत होती तर दुसरीकडे सौंदर्या एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि त्यावेळी कार्तिक तिथे येतो तो, तो सौंदर्याला काय झालं ते विचारतो त्यावर सौंदर्या म्हणते की या दीपाचं काय करावं ते खरंच मला कळत नाही ती बेधडकपणे खोटं बोलत आहे आज तर ती मला सेंट्रल जेलमध्ये घेऊन गेली होती तिचं असं म्हणणं होतं की कार्तिक ज्या सेलमध्ये होता त्या सेलच्या भिंतीवर त्याने सगळीकडे माझं नाव लिहिलं आहे आणि त्यावर फुली मारली आहे मात्र ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळी त्या सेलची भिंत अगदी कोरी करकरीत होती त्यावर कार्तिक म्हणतो की हो मम्मा माहीत आहे मला कारण ही गोष्ट दीपाने सुद्धा मला सांगितली होती मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि कार्तिकचं हे बोलणं ऐकून सौंदर्याच्या मनातील दीपाविषयीचा राग अजूनच वाढतो तर कार्तिक नाटक करतच तिला सांगतो की खरं तर मम्मा मी त्या भिंतीवर माझं दीपाचं आमच्या मुलींचं नाव लिहायचो आमच्या चौघांचं चित्र काढायचो कारण मला माझ्या फॅमिलीची खूप आठवण येत होती मी कधी जेलमधून बाहेर येईल आणि माझ्या फॅमिलीला भेटेल असं मला झालं होतं पण मी परत आल्यानंतर असं काहीतरी होईल याची मला कल्पना देखील नव्हती पुढे तो म्हणतो की मम्मा खरं तर दीपा वाईट नाहीये ग मात्र तिने माझ्याविषयी तिच्या मनात उगाच गैरसमज निर्माण करून घेतला आहे मात्र या परिस्थितीमध्ये सुद्धा तू तिला समजून घेते हे खरंच खूप कौतुकास्पद आहे तू दीपाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तीन संधी दिल्या आहेत कदाचित तिसऱ्या वेळी ती माझ्या विरोधात एखादा पुरवा घेऊन येईल सुद्धा आणि ते ऐकून सौंदर्याला तर धक्काच बसतो ती कार्तिकला विचारते की हे काय बोलतोय तू त्यावर कार्तिक म्हणतो की मम्मा आगामी न केलेल्या चुकीसाठी चौदा वर्ष शिक्षा भोगून आलो आहे तिथे तर मला कोर्टाने चुकीचं सिद्ध केलं होतं आणि त्यापुढे हे काहीच नाही तर सौंदर्या त्याला सांगते की नाही कार्तिक माझा दीपावरचा विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे माझा फक्त आणि फक्त तुझ्यावर माझ्या मुलावर विश्वास आहे आता दीपा कितीही पुरावे घेऊन आली तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि सौंदर्याचं हे बोलणं ऐकून कार्तिक खूपच खुश होतो तर दुसरीकडे घाडगे वकील मोठमोठ्याने पाण्यासाठी ओरडत असतात त्यामुळे सनीभाई तिथे येतो सनीभाई त्यांना पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह बद्दल विचारतो मात्र घाडगे वकील त्याला काही सांगत नाही तर सनीभाई त्यांना मारून टाकण्याची धमकी देतो मात्र घाडगे वकील म्हणतात की जर तुम्हाला मला मारायचं असतं तर तुम्ही कधीच मारून टाकलं असतं मात्र तुम्हाला माझी गरज आहे आणि त्याचं हे बोलणं ऐकून सनीभाई रागातच तेथून निघून जातो तर घाडगे वकिलांना त्यांच्या शेजारीच काचेच्या बाटल्या पडलेल्या दिसतात आणि त्या काचेने दोरी कापून घाडगे वकील तेथून सुटण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे दीपा आणि दीपिका घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात दीपा खूप काळजीत असते ती दीपिकाला म्हणत असते की आपल्याला लवकरात लवकर घाडगे वकिलांचा शोध घ्यायला हवा कारण आता माझ्याकडे फक्त एकच संधी उरली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि ती संधी मला वाया घालवायची नाही त्यावर दीपिका तिला धीर देत म्हणते की आई तू काही काळजी करू नको विठोबा आपल्याला नक्की मार्ग दाखवेल आणि वेळी गुरुजी तिथे येतात त्यांना बघून दीपा आणि दीपिकाला खूप आनंद होतो तर गुरुजी दीपाला संध्याकाळी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी मंदिरात येण्याचं आमंत्रण देतात आणि त्यासाठी दीपा सुद्धा आनंदाने तयार होते त्यानंतर दीपिका दीपाला म्हणते की ब गाई आपण बोलत असताना गुरुजी इथे आले म्हणजे विठोबाने आपल्यासाठी संदेशच दिला आहे तो नक्कीच यातून आपल्याला मार्ग दाखवेल आणि त्यावर दीपा सुद्धा आनंदाने हो म्हणते आणि त्यानंतर दीपिका हॉस्पिटलमध्ये तर दीपा घरी जाण्यासाठी निघतात त्यानंतर घरी कार्तिक दीपाचीच वाट बघत असतो दीपा आल्यानंतर तो तिला म्हणतो की माझ्याकडे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आणि तो दीपाला एक इन्व्हलप देतो त्यामध्ये दे डिओर्स पेपर असतात आणि ते बघून दीपाच्या पायाखालची जमीनच सरकते तर कार्तिक तिला म्हणतो की काय झालं दीपा तुला काय वाटलं मी काय तुझ्यासोबत सात जन्म राहणार आहे का आता यापुढे मी तुझ्या डोक्याला डोकं नाही लावू शकत आपल्या जे काही झालं आहे त्यानंतर आपण दोघे एका छताखाली नाही राहू शकत आणि तसंही आता आपल्या दोघांमध्ये ना प्रेम राहिलं आहे ना विश्वास आणि मम्माचासुद्धा तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे तू या घरात राहून काय करणार आहे मुलीसुद्धा आपल्या मोठ्या झाल्या आहेत त्या आपल्याला समजून घेतील आपण दोघेही यामधून मोकळे होऊ मात्र दीपा म्हणते की नाही कार्तिक मला यातून मोकळं नाही व्हायचं कारण तू आपल्या मुली आपला संसार हे घर माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे आपल्या मुलींची लग्न लावून द्यायची आहेत आपल्या नातवंडांसोबत खेळायचं आहे आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिकला तर धक्काच बसतो तो, तो दीपाला म्हणतो की याआधीसुद्धा तुम्हाला सोडून गेली होतीस ना मग तेव्हा हा विचार कानाही केला त्यावर दीपा म्हणते की कार्तिक त्यावेळी माझा नाईलाज होता त्यावेळी तू माझ्यावर संशय घेतला होता माझा स्वाभिमान दुखवला होता त्यामुळे मी हे घर सोडून गेले होते मात्र तेव्हा सुद्धा मी आपला संसार सोडला नव्हता तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा कार्तिक समोरच ते डिवोर्स पेपर फाडून टाकते आणि त्यानंतर ती मंदिरात गेल्यानंतर तिथे तिला घाडगे वकील भेटतात आणि पेन ड्राईव्हबद्दल सांगतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा